राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याचबरोबर रॅपिड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी दर आठवड्याला शनिवार व रविवार हे दोन दिवस नियमित संचारबंदी लागू असणार आहे. मात्र संपर्क साखळी तुटावी म्हणून जिल्ह्यात बुधवारी 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. जळगाव शहरातील दाना बाजार परिसरात माल घेण्यासाठी आलेल्या दोन व्यापाऱ्यांची पैशाने भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबून नेल्याची घटना घडली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक इसम बॅग घेऊन जाताना दिसत आहे. 1,61,000 रोकड लांबवल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नवीन आदेश काढून आता सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी 7 बंद करण्याचे आदेश